विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चालता फिरता दवाखाना या उपक्रमाचं लोकार्पण मुंबईतल्या भाजपा कार्यालयात करण्यात आलं मुंबईतल्या गरीब कुटुंबांना आरोग्य सेवा देण्यासाठी मी मुंबई अभियान प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून शिवकल्याण केंद्र संस्थेच्या व्यवस्थापनाखाली रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं याबरोबरच मुंबईत चालत्या फिरत्या दवाखान्याचंही लोकार्पण करण्यात आलं दक्षिण मध्य मुंबईतील सोळा ठिकाणांवर शहात्तरपेक्षा अधिक झोपडपट्टी आणि निम्न मध्यमवर्ग वस्त्यांमध्ये हा चालता फिरता दवाखाना कार्यरत असणार आहे केंद्र सरकारने कोरोना काळात अनेक लोकोपयोगी योजना सुरू करून आरोग्य व्यवस्थापनात चांगलं कार्य केलं आता या चालत्या फिरत्या दवाखान्यामुळे अनेक